तर आपण आणलंय भाषेला मस्त. मी बाहेर जाऊन आलोय आणि मस्त टरबूज आणि काय आणलंय असं तुला माहिती आहे काय काय आणलं तुला खायला? टरबूज खाऊ घाल ना पण लवकर आता तो काय कळा ना मला हे घ्या बाळाला टरबूज खायला खायला आणलंय. ए आंबे आणले जाऊ दे तुला आंबे आवडते ना. अरे झालेले आणले आणि टरबूज पण आणले बरं का ना आता नाही घेतले पण मला जमले नाही मी कापितो ना. मम्मीला आवाज दे काय बरं नवल पर तुम्ही दुकान टाकला आज्या कोळकडे दुकान नाही कोणाच लाईन लावून कुठं जायचं आपल्याला थांबा एखाद्या दिवशी पोरीचे इथं बिघडू दे ना काय करायचं आपण. आता मी काय म्हणतोय आता काय दाखवा कुठं गारे फ्रीजर मध्ये ठेवायला मग कुठे करते विकणारे एक कमेंट आली होती ना सासूबाई आणि पप्पा बहीण भाऊ आहे का म्हणजे नाही आत्याला हे दोघांचे गुन्हा बी सेम माझा आत्यांचे पप्पाने आता ते असते आता लगेच आम्ही मम्मीला घेतलं असत मस्त अशी गाडी क्लीन करून आणली आपण बघू शकतो तुम्ही कुठं जाणार आहे फिरायला जायचं देवदर्शन करायचं कुठं तुम्हाला दुकान सुटा ना तुम्ही देवदर्शन करते बळद ठेवलंय का रे असू खरं की नाही म्हणजे ना मी काय बळत नाही राहिलो पण मी शर्ट घालायला घेतला होता पण मा म्हणत आलं म्हणतो नको जायला आज नका काही सांग तुम्ही निघालेच होते पण आम्ही आग्रह परत बसून घेतलंय नको तर आता हे चाललंय सूर्याकडे यांच्या घरी पोर कालच येऊन गेले पण परत चालले काल नाही कधी पोर नव्हते आले ना गाडीला आरसे टाकावं ते राहून गेलं कुठं भेटत माहित नाही ना शोरूम ला सकाळी दहा आलो कुठं आलो कुठं इथं आपल्या समोर गेलो मार्केट यार्डच्या समोर तिथं भेटत मग गाडीच तिथं गेले ना तिथं भेटत का म्हणजे मला विचारलं तिथं इथं नाही समोर भेटत कुठं काय मला तर घेऊन जायचं मग आपण टाकून आणले असते आज उद्या मग उद्या टाकू आज काय स्वयंपाकाचं काय झोपा काय म्हणते डोळे तुळे ते हा पण मग काय स्वयंपाकाचं आज काय करायचं मी आज झोपलो मला झोपलो काय बनवायचं आज काय आज वाटणा ना वाटणा सकाळचं आहे माईला माई साठी मला काय मी काही खाईन एवढं भारी वाटा फेकून पप्पा चालला खरंय ना ते तो तोंड बघून थांबलाय पप्पा नको आता जायला चक्कर होईल ना चालू परत संध्याकाळी काल काल वाटत होती संध्याकाळी लक्ष ना तुम्ही लग्नात गेले तेव्हा वाटत होते परत तसं रात्री वाटत होत आज तर काहीच नाही वाटले वाटण ना आज आरामच केला दिवसभर काल झोपेलच नव्हती देवाला तुझी तारीख आहे का 28
तुझे तार किस के ठीक आहे माहिती आपल्या तार की संपून जाईल त्याच्या मुळे काही विषय नाही मानायचं नाही झाली या करी वेस काही यास तर मित्रांनो संध्याकाळचे 6 वाजलेले आणि स्वयंपाकाची तयारी चालली आणि अशुला कुरकुरे मुरमुरे काय खायचे काय नाही अशुला चेक करते का असं काय मेकअप चालला बघून इकडे कर मला दाखव ना आणि इकडं मम्मीचं चाललंय कुरकुरे कुरकुरे चालले कुरकुरे कुरकुरे चालायचे कुरकुरे संपले संपले अशु तर तुझे कुरकुरे संपले तेवढं जे आता आव ते हे पास्ता 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 उकडायचं असतं हा उकडून नाही 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 पास्ता आहे आमच्या मॅडमला आवडना ना तवा आवडत होता तुम्हाला नाही आवडत तुम्हाला नाही आवडत का मग जाऊ द्या तिला नाही हो पास्ता आहे मॅडम काय रे अशु बघू दाखव तू लावली ना टिंटडी टिम तू तशी चांगली दिसत बिघडलीस तिथे वाटला आली हा का आणि आता आशूची जास्त जरा तगमग चालू आहे जरा ती नाही का आपण कसं सांगू शकतो आता काय ते मला सांगता येणार नाही या गोष्टी कसं हे होतंय पण तिच्या तिच्याकडे बघून तिच्या म्हणजे सारखं तिला त्रास होतोय तर ती सारखी मम्मीला जागा आली परत झोप आपला झोप मम्मीला जर झोप लागली तर परत जागा येत नाही मम्मी म्हणते सारखं लक्ष खरं की नाही राहशील सगळे झोपत एकटीच जागी राहत सासू बाई ती राहते एकटी जागी पण मग आपण इतकं उशिरा झोपतो आणि मग त्याच्यानंतर जागा येत नाही उशिरा झोपत किती उशिरा माझा एकच वाजत असत रात्री लवकर झोपलो तो ना उशिरा म्हणजे दोन माणूस अहो मला झोपच येत नाही काय करणार किती पाहते एक वाजेपर्यंत सूर्यनारायण राग होतो मग आता 3 वाजता मी झोपतो मी काय करू मी ना ही झोपली का ही झोपती बरं 12 आसपास झोपती 11:30 11 आणि ही त्या टायमाला झोपती का त्या टायमाला मी जागाच राहतो मग मी जाऊ ही उठते परत लय फार मला कस तरी राहिलं लय पोटात दुखू राहिलं मग ही उठली का मग मला झोप लागत 2:30 काय करणार ड्युटी जाग राहावं लागत ना भाजी काय बनवणार आज शेंगोळे भाजी घेऊ उलग्याची हे खायचे आज ना अशु काय होते त्याला उलग्याची जिलबी उलग्याची जिलबी खायची अशु आज सुरुवातीला मी मस्त असं याचं हे आणलं असं ड्रायफ्रूट काय बोलतो अशुला खजूर आणली खजूर म्हणजे मला हेच आवडत ते दुसरे नव्हते आवडले असं मधो मध का बस एवढच कप देवा हाकच काढून घेतले तसं ते एअरपॅकच आवडते मला याचे लायनचे तुम्ही देखून त्यांना ते जास्त नाही आवडत मला मस्त आहे बरं का क्वालिटी ते काय माहित नाही
आणि असे हे झाले तयार करून मक्याचा चिवडा. मक्याचा चिवडा झाला काय करणार किचनला तुमच्या मम्मीची आठवण चिती हो का बरं मग मी काय करता असं काही करणार मग घरायच्या मला आता भासत झाला असं वाटलं काही पार्टनर तिकडून व्हायचं आहे का असं भासत झालं मला मस्त असं मक्याचा चिवडा तयार झालाय तेच ना बस झालं बस झालं ते तेल ना टाक तर तेल पडत त्यात थोडस मीठ टाक असं आणि याच्यामध्ये ना आपण टाकणार आहे <tip-tip>